32 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कळवंडे धरणाच्या पाण्याचा पुरेपूर वापर आजही होताना दिसत नाहीये, त्यामुळे या धरणाचा आम्हाला उपयोग काय असा सवाल इथले शेतकरी विचारतात। धरणाच्या वरील भागातील जे शेतकरी आहेत ते पाण्याची मागणी करतायत आणि ते पाण्यापासून वंचित आहेत, त्यांची जागा ह्या धरण एरियामध्ये त्यांची स्वतःची जागा शेतीची जागा गेलेली आहे। जलसंपदा विभागातील कळवंडे लघु पाटबंधारे हा प्रकल्प आहे। या प्रकल्पाच्या अंतर्गत जवळपास 135 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याची सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात आपण जर बघितलं की धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये त्या पाण्याचा अजिबात वापर होत नाही आणि अशाच प्रकारची परिस्थिती संपूर्ण कोकणामध्ये सुद्धा आहे। ही पाण्याचा वापर न होणाऱ्या या धरणात कोकण कृषी विद्यापीठाने विविध योजना आणण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला आहे। कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग आणि इतर जलसंपदा विभाग या सर्वांच्या माध्यमातून या पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून एक प्रकल्प महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे, जे योग्य या पाण्याचा परिपूर्ण वापर या लाभ क्षेत्रामध्ये करण्यात येईल। वरच्या बाजूला उचलण्यासाठी परवानगी मिळाली, शासनाची 10% फक्त वरच्या बाजूस उचलण्यासाठी परवानगी आहे, तर वरच्या बाजूस उचलण्यासाठी वाढीव परवानगी मिळाली तर शेतकरी ते पाणी घेण्यास तयार आहेत आणि शेतकरी त्यापासून आपली स्वतःची शेती सुजलम सुपलम करू शकतात। खालच्या पट्ट्यात जोपर्यंत या पाण्याचा वापर होत नाही तोपर्यंत आम्हाला ज्यादा पाणी सोडण्यात यावं अशी मागणी वरच्या पट्ट्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, चिपळूण, भारत फॉर इंडिया।